नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता एक नजर स्थानिक घडामोडींवर. झाडे लावा, पर्यावरण वाचवा असा संदेश वेळोवेळी दिला जातो, पण महर्षी रोड टिळकवाडी येथे झाडांच्या खाली कचरा गोळा करून त्या कचऱ्याला आग लावल्यामुळे झाडेही जळलेल्या स्थितीत पाहावयास मिळत आहेत. या परिसरातील कचरा महानगरपालिकेचे कर्मचारी गोळा करून झाडाखाली ठेवतात, पण या कचऱ्याला अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात येत आहे. याचा परिणाम येथील झाडांना होत असून येथील झाडे अर्धवट जळलेल्या स्थितीत पाहावयास मिळत आहेत, त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. महसूल खात्याच्या विविध कार्यालयातील कारभार बारगळला असून भूमापन आणि सिटी सर्व्हे कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत. अशातच भूमापन खात्याच्या सहाय्यक संचालकांकडे बेळगावसह 5 तालुक्यांचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याने कार्यालयातील कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. सिटी सर्व्हे कार्यालयातील खाडाखोड उतारे मिळण्यास 8 ते 15 दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांना कार्यालयाच्या पायऱ्या जिजबाव्या लागत आहेत. बेळगाव तालुका हडपत समाजाच्या वतीने कडोली येथील पीडित बालिकेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि विचारपूस करण्यात आली. यावेळी समाजाच्या वतीने सर्व सहकार्य देण्याचे समाजाचे अध्यक्ष राजू न्हावी यांनी सांगितले. यावेळी महांतेश हंपन्नावर, मल्लेश न्हावी, विजय हडपत, महांतेश न्हावी, परशुराम तोरे आदी उपस्थित होते. अनधिकृतपणे मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात येत आहे. नागरी वसाहतमध्ये हा टॉवर उभारण्यात येत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे, तेव्हा तो टॉवर उभा करायला देऊ नये अशी मागणी कैफ एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट आसद खान कॉलनी यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भूतराम हट्टी येथील कित्तूर आणि चन्नम्मा प्राणी संग्रहालयात लवकरच 4 वाघ दाखल होणार आहेत. म्हैसूर व बनेरघट्टा येथील प्राणी संग्रहालयातून हे वाघ आणण्यात येणार आहेत. वाघांना राहण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या निवारा शेडचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना लवकरच टायगर सफारीचा आनंद घेता येणार आहे. चिक्कोडी शहराला 4 मार्गावर घाटांचे सौंदर्य लाभले असून चिक्कोडी निपाणी, चिक्कोडी गोकाक, चिक्कोडी संकेश्वर व चिक्कोडी हुक्केरी या मार्गावर हे घाट पाहावयास मिळतात. निसर्गरम्य डोंगराच्या सानिध्यातून जाणाऱ्या या घाट मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. घाटातील मार्गाची वेळोवेळी डागडुजी करण्यात येते, पण या घाटांना आवश्यक असलेल्या संरक्षक कठड्याचे लोकोपयोगी खात्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घाटातील प्रवास धोका जीवास अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आता पाहूया स्थानिक क्रीडा वृत्त. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड अविभागीय वरिष्ठांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत ओटनगर येथील KSCA स्टेडियमवर झालेल्या सामन्यात BDK स्पोर्ट्स फाउंडेशन हुबळी संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघावर 50 धावांनी विजय मिळविला. महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटी संजय कडोलकर नृत्य स्पर्धा 2019 पर्व 5 ही खुली नृत्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम आहे 2,51,111 रुपये. विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. ग्रुप डान्स ओपन, सोलो डान्स सिनियर, सोलो डान्स ज्युनियर, भरतनाट्यम डान्स, डुएट डान्स, मॉम डान्स आणि फॅन्सी ड्रेस सोलो. या स्पर्धेसाठी 15 डिसेंबर 2019 पर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता. ही स्पर्धा धर्मवीर संभाजी ग्राउंड महाद्वार रोड बेळगाव इथे 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत सायंकाळी 6 ते रात्री 10:30 पर्यंत होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क BK धुडुम भांडी शॉप, फर्स्ट क्रॉस, शाळा क्रमांक 12 जवळ, महाद्वार रोड बेळगाव. या नृत्य स्पर्धेसाठी तुमचा ID फोटो आणि आधार कार्ड हे आवश्यक आहे. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त. भारताच्या अर्थव्यवस्थेची मोठ्या मंदीच्या दिशेने वाटचाल सुरू असून अर्थव्यवस्था ICU जात असल्याची चिंता देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सरकारला दुहेरी ताळेबंदाच्या समस्येपासून सावध करताच यामुळे मोठी किंमत चुकवावी लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. हार्वर्ड विद्यापीठातील सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या विभागातील एका अहवालात सुब्रमण्यम यांनी हे भाष्य केलं आहे. चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना अखेर 15 वर्षांनंतर नवीन एसलॉट रायफल्स मिळाले आहेत. अमेरिकन बनावटीच्या या नवीन रायफल्स दीर्घ पल्ल्याच्या असून सीमारेषेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठीच खास या एसलॉट रायफल्सची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन कंपनी सिक्स आऊट सोबत भारत सरकारने 638 कोटी रुपयांचा रायफल्स खरेदीचा करार केला.
त्यातील 72,400 पैकी पहिल्या 10,000 रायफल्स लष्कराला मिळाले आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर काँग्रेसने आता मोदी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार दिल्लीत आज रामलीला मैदानावर काँग्रेसकडून भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत अशी विनंती काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते. ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे 15 खासदार प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी हुजूर व विरोधी मजूर पक्षाकडून काही भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यात अनेक खासदारांनी आपले मतदारसंघ राखण्यात यश मिळवले असून भारतीय वंशाचे 19 खासदार नव्या सभागृहात असणार हे उघड झाले आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आताच्या निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केलं असून आतापर्यंत सर्वात जास्त विविधता असलेले सभागृह अस्तित्वात येत आहे. त्यात वांशिक अल्पसंख्याक असलेले 10 खासदार आहेत. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या सडेतोड उत्तरासाठी आणि विनोद बुद्धीसाठी ओळखली जाते. सध्या परिस्थितीवर ती अनेकदा भाष्य करताना दिसते. यावेळीही ट्विंकलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कांद्याचे कानातले शेअर केले. विशेष म्हणजे कांद्याचे हे कानातले खास अक्षय कुमार तिच्यासाठी घेऊन आला. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ट्विंकलच्या हातात कांद्याचे कानातले दिसतात. रेल्वेकडून सातत्याने नवनव्या योजना आणि सेवा दिल्या जातात. आता रेल्वेने स्थानकावर मोफत वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 1.5 कोटी लोक याचा लाभ घेत आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की 2019 जवळपास 1.5 कोटी लोकांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोफत वायफायचा लाभ घेतला. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वन डे मालिकेआधीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाल्याने तो वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आल्याचे BCCI प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. येत्या 15 डिसेंबर रोजी दोन्ही संघादरम्यानची वन डे मालिका सुरू होत आहे. पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ चेन्नईत दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी वन डे मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूर खेळणार आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.